मध म्हणजे मध्यान्न, सूर्जा म्हणजे सूर्य, मध्यान्नीचा सूर्य। आणि रागाची संकल्पना अशी आहे की देवासला जिथे भानुकुल बंगला आहे कुमारजींचा, टेकडी रोड म्हणतात त्या रोडला, आणि जी टेकडी आहे त्याच्यावरती काली मातेचं मंदिर आहे। आणि उत्सवांमध्ये रेग्युलर सणासुदींमध्ये जिथे त्या मंदिराला बळी देण्याचा प्रकार चालतो, आणि उत्सवांमध्ये ते बळी देणारा जो प्राणी असतो त्याला गाजत वाजत वरती नेत असतात। किती जरी लाड झाले तरी जो बळी असतो जाणार असतो त्याला ते कळत असतं की आपण आता बळी जाणार आहोत, तर सगळ्या आनंदांमध्ये त्याचा जो साऊंड तो काढत असतो प्राणी, त्याचा विवरणा म्हणा, ती त्या रागाची मूळ संकल्पना आहे। आणि संगीताला पूरक नसलेले असे जे रस आहेत, घोर रस, विभत्स रस, भयानक, हे जे भाव आहेत हे जनरली संगीतासाठी नाही आहेत, पण या रागाचा मूळ जो रस आहे किंवा भाव आहे तो घोर आहे। आणि तो जो बोकड आहे त्याला बळी द्यायला नेत असताना त्याच्या मनातली भावना कुमारजींनी एका बंदिशीमध्ये मांडली आहेत। त्या बंदिशीचे बोल आहेत, मातारी बचाले मेरी मान, मातारी बचाले मेरी मान, घर में ललवा अकेलो बिन मेरो, बचाले मेरी मान, अरज मोरी तो से यही है, घर में ललवा अकेलो बिन मेरो, बचाले मेरी मान। थोड़ा सा मी तुम्हाला है ऐको तो मातारी घर में
चाले तारी बच्चा ले मां बच्चा ले